खास शिव जयंती निमित्त भव्य धमाका ऑफर, संपर्क राहुल फैशन कॉर्नर होलसेल वेयर हाउस, पगार कॉम्प्लेक्स बस स्टैंड समोर नामपुर, मोबाइल नंबर 9420607758। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। मालेगाव येथील महत्त्वाच्या रामसेतू पुलावर अनेक वर्षापासून डांबरीकरण झाले नसल्याने सदर पुलावर तसेच शहरात अनेक जागेवर खड्डे झाले असल्याने त्वरित डांबरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी जनाधिकार रक्षा मंचतर्फे आज रामसेतू पुलावर खड्ड्यांचे दुग्धाभिषेक करून एक अनोखे आंदोलन छेडण्यात आले। तसेच जर हे काम झाले नाही तर पुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आले। सदर निवेदन स्वीकारण्यासाठी मनपा प्रभाग क्रमांकाचे एक प्रमुख बडगुजर यांनी जागेवर येऊन निवेदन स्वीकारले। यावेळी नवील कुमार बंटी उर्फ बंटी तिवारी, अर्जुन भाटी, किरण शेलार, आशिष परवाल, योगेश मोरे, दीपक पवार, दशरथ सूर्यवंशी, कपिल डांगचे, संतोष पाटील, गजानन येवले, मजित पिंजारी, प्रसाद हांडे, गणेश जंगम, सुनील चांगरे, सागर साऊ, बुडन शाह, अरुण शुदे आदी कार्यकर्ते हजर होते। बघूया सविस्तर माहिती यावेळेला कशा पद्धतीने त्यांनी या खड्ड्याचं पूजन करून निषेध केला ही सर्व माहिती या व्हिडिओ बातमीद्वारे बघूया। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। रहिवासी माझ्या नजरे देखत तरी 2-5 वर्ष तरी झाले असतील त्या ठिकाणी डांबरीकरण झाले। करबद्ध आणि तळमळीची विनंती, मोठ्या स्वरूपात अपघात होत आहे। सुईपासून सोनळ्याला एक बाजारपेठ आहे, याच पुलावरून जा व्यापारी ये जा करतो। शेजारीच आपले मनपा अधिकारी, मनपाची शाळा आहे, शालेय विद्यार्थी आहे, दवाखाना आहे। नागरिकांची थोडी लक्षात घ्यावी, खड्डे मुक्त करावं, नूतन डांबरीकरण करावं अशी तुम्हाला करबद्ध परिस्तारशी बोलणी करतो आणि तसं तुम्हाला आश्वासन तसं योग्य नाही झालं पाहिजे सर। यावेळेस आम्ही फक्त प्रशासनाने स्वतःने याची दखल घेतली पाहिजे, कार्यकर्त्यांना। आज तर आम्ही फक्त खड्डे पूजन केलंय, दूध दुग्धाभिषेक करायचं सर। यापुढे रस्ता रोको करण सर्वांची जबाबदारी, मनपा प्रशासन संबंधित बांधकाम विभागाची, रस्ते ज्यांचं काही विभाग असेल त्यांची जबाबदारी असेल, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावं आम्हालाही वाटतं। पण जर का प्रशासकीय अधिकारी अशा पद्धतीने काम सुतारीपणा करत असतील आणि नागरिकांकडं जाणीवपूर्वक नजर अंदाज करत असतील त्यांच्या मागणी सर, गंभीर परिणाम आला सर मनपा प्रशासन आणि त्याचं तुम्ही त्याचं रिझल्ट द्यावं लवकर, त्यांना सांगा होते एवढ्या एवढ्या दिवसात आम्ही काय लेखी पत्र त्यांना द्यावं किंवा एवढ्या एवढ्या दिवसात आम्ही रस्त्याचं काम चालू करतो असं, नाहीतर मग आम्हाला पण त्याच्या 8 दिवसात काही रिप्लाय नाही आला तर परत आम्हाला काही आंदोलन। तिवारी, नवील कुमार, कमल किशोर, जनाधिकार रक्षा मंच कार्यकर्ता, आज आम्ही रामसेतू पुलावर जो दोन भागांना जोडणारा महत्त्वाचा पूल आहे, सगळ्या बाजारपेठांचा रस्ता महत्त्वपूर्ण दळणवळणचा साधन आहे, या पुलावर असंख्य स्वरूपात खड्डे पडलेले आहे, वर्षानुवर्ष या पुलावर डांबरीकरण केलेले नाही, त्याचबरोबर प्रत्येक सणवाराच्या वेळेला फक्त त्या ठिकाणी मलमपट्टी केली जाते ज्याला बँडेज म्हणतो आणि लाखोचे बिल पास करतात। आज कित्येक वर्ष झाले असेल, मी इथला स्थानिक रहिवासी आहे, माझ्या माहितीप्रमाणे किमान 5 वर्ष तरी झाले आहे या रामसेतू पुलावर कोणत्या प्रकारचं डांबरीकरण झालेलं नाही आहे। सुईपासून सोनं या सगळ्या बाजारपेठा या गावाला जोडणाऱ्या ह्याच रामसेतूवरून सर्व प्रकारचे शासकीय अधिकारी, सगळे प्रकारचे व्यापारी जातात, परंतु सगळ्या प्रकारचे विकास कामं शहरात होत आहे, लाखोच्या लाखो नवनवीन नूतनी भूमिपूजन होत आहे, नूतनी करण्याच्या नावानं लाखोची बिलं पास होत आहे, परंतु आपण पाहतो प्रत्येकाचं लक्ष आकाशाकडे पण जमिनीकडे पाहिलं आज कोणाची फुरसत नाही। बहुतेक प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांच्या लक्झरियस गाड्या आहे, सगळ्याच लोकप्रतिनिधींकडे आज 4-व्हीलर गाड्या आहे आणि त्या लक्झरियस गाड्यांमध्ये या पुलावरून जा एक या ठिकाणी ये जा करत असताना त्यांना बहुतेक या रामसेतूचे झटके लागत नसतील म्हणून त्यांचं लक्ष सुशोभीकरणाच्या नावानं लाखोच्या लाखोच्या कमानी तयार करण्यामागं आणि लाखोच्या लाखो सुशोभीकरणाच्या नावानं निधी पास करण्यामध्ये लागलाय। पण जमिनीकडे पाहायची आज कोणत्या प्रकारची शासकीय अधिकाऱ्याची हिंमत नाही आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी दुग्धाभिषेक करीत आहोत। येत्या 15 दिवसाअगोदर रामसेतू पुलावर जर डांबरीकरण झालं नाही तर रामसेतू पुलावर रस्ता रोकोसुद्धा करण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित बांधकाम विभाग, मनपा अधिकारी आणि प्रशासनाची असेल। एवढं बोलतो आणि थांबतो। शाळेकरी मुलांना, बायकांना, इथं वाहणारे व्यापारी लोक
प्रदूषण होते शिवाय ॲक्सिडंट पण होता, त्याच्यामुळं तुम्ही कृपया महानगरपालिकावाले काहीतरी व्यवस्था करा, डांबरीकरण करा, याच्यामुळं लोकांना खूप फायदा होईल आणि असा जनरक्षक मंत्रालय ज्यांनी आंदोलन केले त्यांना आमचं समर्थन आहे, नाही तर याचं मोर्चात पण समर्थन होऊ शकतं. महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रभुभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.